नमस्कार मंडळी, मी शीतल आज आपल्या फोरक्वीनमध्ये आपल्यासाठी घेऊन आली आहे मटण पाया सूप। हे अतिशय पौष्टिक असे सूप आहे। सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा संधिवाताचा जर त्रास असेल त्याच्यासाठी हा एक रामबाण उपाय आहे। तसेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच प्यावे असे हे सूप आहे। या सूपमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असे भरलेले असते। आता हे सूप बनवण्यासाठी आपण बाजारातून पाया आणल्यानंतर तो पाया कसा स्वच्छ करायचा आणि त्यापासून कसे सूप बनवायचे हे संपूर्ण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। आता इथे मी बाजारातून बोकडाचे 4 पाय घेऊन आलेले आहे। आता जिथे आपण बकऱ्याचे मटण घेतो तिथे आपल्याला हे पाय सहज मिळतात। आता हे पाय घेताना आपण त्यांच्याकडून हे पाय स्वच्छ असे धुवून भाजून घ्यायचे आहेत आणि मग असे त्याचे तुकडे करून आणायचे आहेत। भाजून घेतल्यामुळे ह्या पायांवरचे जे केस असतात ते पूर्णपणे जळून भाजले जातात। आता घरी आणल्यानंतर सुरुवातीला हे पाय जे आहेत हे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। आणि आता हे पाय स्वच्छ धुतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे भरून गव्हाचे पीठ घालायचे आहे। गव्हाचे पीठ घालून आपल्याला हे जे पाय आहेत हे आपल्याला ह्या पिठाने चांगले चोळून असे घ्यायचे आहेत। गव्हाचे पीठ घातल्याने काय होतं, पाय आणताना आपण ते भाजून आणतो त्याच्यामुळे त्याच्यावरील केस हे निघालेले असतात, पण कुठे कुठे का होईना बारीक बारीक केस हे राहिलेले असतात आणि गव्हाचे पीठ चिकट असते त्याच्यामुळे ते स्वच्छ होण्यासाठी मदत होते। तुम्ही इथे बघत असाल अशाच प्रकारे आपल्याला सर्व पाय इथे साफ करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे हे पाय स्वच्छ करून घेतले की आपल्याला हे चांगले 1 ते 2 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। आता इथे आपले पाय साफ करून झालेले आहेत। आता ह्याच्या पुढची जी स्टेप आहे ती म्हणजे एका टोपामध्ये असे आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचे आहे आणि पाण्याला चांगली उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून मीठ टाकायचे आहे आणि ह्याच्यामध्ये 1/2 लिंबू पिळायचा आहे। हे जे पाय आहेत ते आपल्याला ह्या पाण्यामध्ये फक्त ब्लांच करून घ्यायचे आहेत, कारण का त्या पायांना एक उग्र असा वास असतो, तेव्हा तो वास पूर्णपणे निघून जाण्यासाठी अशा प्रकारे जर आपण मीठ आणि लिंबाच्या पाण्यामधून आपले पाय ब्लांच करून घेतले तर ह्याच्यावरील उग्र वास पूर्णपणे निघून जातो। आता उकळलेल्या पाण्यात फक्त आपल्याला हे जे पाय आहेत हे असे जरा 5-1 मिनटं असे ढवळून घ्यायचे आहेत आणि आता आपण हे पाय जे आहेत हे लगेचच गॅस बंद करून ह्या पाण्यातून वेगळे करून घ्यायचे आहेत। आता आपले पाय जे आहेत ते सूप बनवण्यासाठी एकदम असे रेडी झालेले आहेत। आता हे जे पाणी असते हे आपल्याला फेकून द्यायचे आहे आणि आता सूप बनवण्यासाठी इथे आपण कुकरचा वापर करणार आहोत, कारण कुकरमध्ये हे जे पाय आहेत हे एकदम व्यवस्थित असे शिजले जातात। आता इथे मी 2 चमचे भरून तेल घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये दालचिनीचा 1/2 तुकडा, 1 चक्रीफूल, 7 ते 8 लवंगा, 7 ते 8 काळी मिरी, 2 हिरव्या वेलची आणि 2 तमालपत्र असे खडे मसाले घातलेले आहेत। तसेच ह्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। तर हे सर्व खडे मसाले आणि ह्याच्या मिरच्या आहेत ह्या तेलामध्ये छान अशा परतल्या गेल्या की आपण ह्याच्यामध्ये 1 कांदा बारीक चिरून घालायचा आहे आणि हा कांदा जो आहे हा अगदी आपल्याला गुलाबीसर रंगावर येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे। ह्या थंडीच्या दिवसांमध्ये हे सूप आवर्जून बनवले पाहिजे आणि आपण सर्वांनीच प्यायलेसुद्धा पाहिजे, कारण का ह्या थंडीमध्ये संधिवाताचा किंवा हाडांचा त्रास खूप जास्त प्रमाणात होतो। तसंच बघायला गेलं तर आपल्या हाडांची झीज होत असेल किंवा एखादं फ्रॅक्चर वगैरे असेल तर तुम्हाला डॉक्टरसुद्धा हे सूप पिण्यासाठी सजेस्ट करतात, कारण हाडांच्या बाबतीतील कोणतीही दुखापत असो किंवा हाडांची झीज होत असो सर्वावरती हे सूप अगदी रामबाण असे औषध आहे। कांदा आपला नरम पडला की आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे भरून आलं लसूणची पेस्ट वापरायची आहे। आलं लसूणची पेस्ट जी आहे हिला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे। आलं लसूणची पेस्ट वापरल्याने ह्याच्यातील संपूर्ण जो उग्र वास असतो हा निघून जातो। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून हळद घालायची आहे आणि 2 ते 3 चमचे भरून आपल्याला इथे धणा पावडरचा वापर करायचा आहे। तर हे सर्व सुके मसाले तेलावरती छान असे परतले गेले की आता आपण ह्याच्यामध्ये ब्लांच करून ठेवलेले जे पाया आहेत
ते पाया आपल्या ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। आता ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे। ह्याच्यामध्ये पाया घातल्यानंतर आपल्याला बराच वेळ हे जे पाया आहेत हे आपल्याला ह्या मसाल्यामध्ये आणि ह्या तेलामध्ये असे परतून घ्यायचे आहेत। हे पाया सतत असे ह्याच्यातून ढवळून घेतले की ह्याच्यातून जो संपूर्ण असा उग्र वास असतो हा पूर्णपणे निघून जातो। तेव्हा ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप असते की आपल्याला पाया जे आहेत हे तेलामध्ये घातल्यानंतर पूर्णपणे मसाल्यामध्ये अशा प्रकारे घोळवून घ्यायचे आहेत। हे करत असताना आपला गॅस जो आहे हा एकदम आपल्याला बारीक ठेवायचा आहे आणि जवळजवळ 10 मिनटं अशा प्रकारे आपल्याला हे पाय जे आहेत हे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मग आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आता मगच आपण ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे। तेव्हा पाय घातल्यानंतर लगेचच पाणी हे अजिबात घालायचे नाही। अशा प्रकारे आधी पाय जे आहेत हे छान असे तेलावर भाजून घ्यायचे आणि मग ह्याच्यामध्ये तुम्हाला जितकं हवं तितकं पाणी तुम्ही घालायचे आहे। सुरुवातीलाच पाण्याचा वापर तुम्ही जास्त करा, कारण एकदा का तुम्ही ह्याच्यात पाणी घातलं आणि सूप बनलं की वरून अजिबात पाणी ॲड करायचे नाही, कारण तसं जर केलात तर तुमचं सूप जे आहे हे सपक बनलं जाईल आणि त्याची चवसुद्धा चांगली येणार नाही। बरीच जणं आधी पाया शिजवताना थोडंसं पाणी घालतात आणि मग त्याच्यामध्ये वरून पुन्हा पाण्याचा वापर करतात, तर मी तुम्हाला सांगेन असं अजिबात करू नका। सुरुवातीलाच तुम्ही जास्त पाणी घाला आणि मग ते पाणी शिजून शिजून कमी झाले तरीही चालेल। आता इथे जवळजवळ मी 4 ते 5 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि आता आपल्याला ह्या कुकरच्या 6 ते 7 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। जर का तुम्ही कुकरचा वापर करणार नसाल तर तुम्हाला इथे जवळजवळ 35 ते 40 मिनटं आपल्याला हे सूप जे आहे हे शिजून द्यायचे आहे, कारण जितकं हे सूप छान असं शिजेल तितका ह्याच्यातील जो अर्क आहे हाडांचा तो पूर्णपणे ह्या सूपमध्ये उतरला जातो आणि ते अजून पौष्टिक बनते। तर इथे आपली 40 मिनटं होऊन गेलेली आहेत आणि आता तुम्ही इथे बघू शकता आपलं सूप जे आहे इथे आता रेडी झालेलं आहे। एकदम मस्त असा आपल्या सूपला कलर आलेला आहे आणि टेक्स्चरसुद्धा एकदम छान आलेला आहे। आता आपण बघायचं आहे की आपलं हे जे पाया आहेत हे किती शिजलेले आहेत। हे बघा, हे जे मांस आहे हे हाडापासून सहज असं वेगळं झालं पाहिजे इतपत आपल्याला हे पाया जे आहेत हे शिजवून घ्यायचे आहेत। हे बघा, अगदी बोटांनी जरी मोडलं तरीसुद्धा अलगत असं मोडलं जात आहे, कारण जितकं आपण हे शिजवून घेऊ तितका हा जो अर्क जो असतो तो ह्याच्यामध्ये उतरला जातो आणि ते सूप पौष्टिक बरोबर चविष्टसुद्धाही बनते। हे बघा, अलगत असं हे तोडलं जात आहे आणि आता सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये 1 चमचा भरून आपल्याला काळी मिरीची पावडर वापरायची आहे। हा सगळ्यात महत्त्वाचा ह्याच्यातील घटक आहे, 1 चमचाभर काळी मिरीची पावडर। आणि इथे आता आपल्याला 1/2 लिंबाचा रस घालायचा आहे आणि आता एक छान अशी उकळी आली की इथे आता आपलं सूप जे आहे हे रेडी झालेलं आहे। आता ह्याच्यातील जे तमालपत्र वगैरे आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि आता हे सूप आपण गरमागरम असं सर्व करूया। तेव्हा ह्या थंडीमध्ये हे पाया सूप तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांनाच हे पियाला द्या। तेव्हा तुम्हाला ही मटण पाया सूपची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बाजूची जी बेल घंटा आहे तीसुद्धा दाबा। चला तर मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसहित फूड क्विनमध्ये।